कन्नड तालुक्यातील जवखेडा येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ सूर्यभान काचोळे हे गेल्या कित्येक वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत। आज घडीला त्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली आहे। आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करणे आणि जमीन सुपीक होण्यासाठी शेती पद्धती अवलंबणे ही सर्वांसाठी काळाची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पाहूयात। नमस्कार, मी पंढरीनाथ सूर्यभान काचोळे, राहणार जवखेडा, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। मी एक एकर टोमॅटोची लागवड केलेली आहे। ही आर्यमान व्हरायटी मी लागवड 18 जूनला केलेली आहे। तरी मित्रांनो, त्यावेळेस टोमॅटोचे बाजार हे चांगले होते आणि या आशेवर मी एक एकर शेततळ्यावर माझ्या टोमॅटोची लागवड केली आणि आता खूप पीक पण खूप छान आलं आहे। मी पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं त्याला जीवामृत असेल, डिकंपोजर असेल, अनेक निर्विष्ठा देऊन टमाट्याच्या पिकासाठी खूप मेहनत घेतली आणि आज हे पीक माझ्या हाताला आलेलं आहे। आणि आपण बघू शकता खूप चांगल्या पद्धतीनं माल त्याला लगडला आहे। पण दुर्दैव निसर्गाचा एक लहरीपणा आणि दुसरी गोष्ट, आज माझा टोमॅटो तोडणीस आलेला आहे तर बाजारामध्ये खूप भाव मंदावले आहे। त्यामुळं ह्या अशा दुहेरी संकटात शेतकऱ्यांना तग धरण्यासाठी शासनाने कठोर निर्णय राबवून खऱ्या अर्थानं जय जवान जय किसान आपण जे म्हणतो, शेतकरी जगला आणि किसान जर जगला तर खऱ्या अर्थानं देशाची घडी ही सुरळीत चालणार आहे। मित्रांनो, सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि आपल्या शेतीचं आरोग्य आपण लक्षात घ्यावं, मी या निमित्तानं एवढंच सांगतो। धन्यवाद।